आपणास मधुमेह झालाय, दररोज खूप गोळ्या खाऊनही साखर नियंत्रणात येत नाहीये, तर मग आता चिंताच सोडा. डॉक्टर साळुंकेच डायबिटीज अँड न्यूट्रिशन क्लिनिक मध्ये सर्व प्रकारच्या मधुमेहाच्या अवस्थांवर उपचार. यामध्ये मधुमेह चिकित्सा व आहार व्यवस्थापन यावर संशोधन करून आधुनिक शास्त्र व आयुर्वेदाची सांगड घालून एक प्रभावी औषधी चिकित्सा विकसित केली. आपल्या प्रभावी औषधी चिकित्सा व आहार नियोजन यामुळे डायबिटीजच्या रुग्णांची साखर नियंत्रणात येतेच, शिवाय इन्सुलिनची मात्राही कमी होते. जे प्री डायबिटिक व नुकतेच मधुमेहाचे निदान झालेले रुग्ण पूर्णतः बरे होतात. तसेच मधुमेहातून इतर गुंतागुंतीचे होणारे आजार, उदाहरणार्थ हृदयरोग, हाय ब्लड प्रेशर, डोळ्यांचे आजार, किडनीचे विकार, मेंदूचे आजार, त्वचेचे आजार, लैंगिक समस्या इत्यादीही थांबतात. जनतेच्या पैशाची उधळपट्टी करणाऱ्या नगरपालिकेचा विकास हो. जनतेच्या पैशाची उधळपट्टी करणाऱ्या नगरपालिकेचा विकास हो. कारभार करणाऱ्या सत्ताधाऱ्यांचा विकास हो. सत्ताधाऱ्यांचा मान उधळलाच पाहिजे. सत्ताधाऱ्यांचा मान उधळलाच पाहिजे. सत्ताधाऱ्यांचा मान उधळलाच पाहिजे. जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी, छत्रपती शिवाजी महाराज की जय. राष्ट्रीय महामार्ग काळी माती किनाऱ्या नगरपालिकेचा विकास हो. सर्वसामान्य जनतेस भेटी जाणाऱ्या नगरपालिकेचा विकास हो. विटा शहरातील रस्त्याबाबत विरोधक प्रचंड आक्रमक झाले असून मी आत्ता उभा हे विटा मैनी रस्त्यावरील ओढा पुलावरती. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की शिवसेनेच्या वतीने या ठिकाणी आंदोलन सुरू आहे आणि विटा मैनी रस्त्यावरील मुख्य रोडवरती हे शिवसेनेच्या वतीने आंदोलन सुरू आहे. जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुहास बाबर यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी आंदोलन सुरू आहे आणि या ठिकाणी कोणतीही अनुचित घटना घडू नये म्हणून या ठिकाणी विटा पोलिसांच्या वतीने देखील मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. आत्ता मी तुम्हाला या ठिकाणी चित्र दाखवू शकतो की विटा मायनी रोडवरती जे आंदोलन सुरू आहे त्यामुळे वाहतूक देखील खोळंबलेली आहे, परंतु कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी विटा पोलीस ठाण्याच्या वतीने चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. गेल्या काही दिवसापासून सत्ताधारी आणि विरोधक मंडळी यांच्यामध्ये विटा शहरातील रस्त्यावरून प्रचंड राजकारण तापलेलं आहे आणि याचाच एक भाग म्हणून आज शिवसेनेच्या वतीने या ठिकाणी आंदोलन सुरू आहे. या ठिकाणी विरोधक प्रचंड आक्रमक झाले असून या विटा मायनी रस्त्यावर हे आंदोलन सुरू आहे. आपल्या शिवसेनेचे काही कार्यकर्ते भैया जे आंदोलन सुरू आहे काय सांगा. आम्ही 20 जानेवारीला ह्या रस्त्यासंदर्भात निवेदन दिलं होतं. गेले अनेक वर्ष ह्या रस्त्यावरती म्हणजे सगळे रस्ते ज्याला मोठे होतात त्याला ह्या रस्त्यावरचा पूल हा कायम खडीकरण डांबरीकरण करण्याच्याऐवजी कायम मातीने मरून टाकायचं असं गेलं 5-7 वर्ष झालं चालू होतं. 20 जानेवारीला शिवसेनेच्या वतीनं आम्ही निवेदन दिलं होतं की ह्या रस्ता ताबडतोब डांबरीकरण करा, खूप मोठी वाहतूक आहे. आता हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग झाला आहे, शाळा कॉलेजेस या बाजूला आहेत, मोठ्या प्रमाणात ह्या शहरांमध्ये ह्या भागातून लोकं येतात, खूप मोठी वाहतूक असते. हे रस्ते तुम्ही मजबूत करा, डांबरीचे करा. त्याच्यानंतरसुद्धा ह्या रस्त्यावरती ज्याला मोरमन माती टाकायला सुरुवात झाली त्याला आमच्या शिवसैनिकांनी तर अडवलं होतं की असं काम करू नका, तुम्ही काळी माती टाकताय. नंतर 2 दिवसांमध्ये त्या होतं एक ट्रक अडकला, तो ट्रक अडकल्यानंतर एक नगरपालिका टँकर या ठिकाणी अडकला. आम्ही त्यांना परत सांगत होतो की तुम्ही असं कशासाठी करताय, माती टाकू नका. तर ते आमच्याच विरोधात प्रेस घेऊन, आमची हरकत नाही, पण तुम्ही काय भूमिका सांगता, तुम्ही ज्या इसमाच्या नावावरती तो रस्ता उकरला म्हणून सांगता त्यांनी तुमची परमिशन घेतली होती का, तो इसम कोणाच्या पार्टीचा आहे, तुम्ही त्यांना नाकारताय का. मग माझं आमचं स्पष्ट मत आहे, तुमच्या नगरपालिकेची परमिशन न घेता जर तो कोण रस्ता उकरत असेल, राष्ट्रीय महामार्ग उकरत असेल, तुम्ही फौजदार दाखल केले का त्याच्यावरती, ताबडतोब त्याच्यावरती फौजदार दाखल करा, कारवाई झाली त्याच्यावर झाली पाहिजे त्याच्यावरती. आणि तुम्हाला जर हे रस्ते एवढे मोठे रस्ते तर तुम्हाला डांबरी करायचे नसते, परत त्या माती टाकायचं असेल तर तुम्ही काल आला असता. तर ह्या इथून जवळपास 5-7 डंपर माती निघाली, ऊस लागण झाली असती, 10-15 टनाचं उत्पन्न ह्या ऊसाचं मिळालं असते, एवढी प्रचंड माती त्या ठिकाणी होती. कशासाठी हसाल करताय, त्या अनेक ठिकाणी इथं लोक जायबंदी झालेत, अनेक लोकांचे अपघात झालेत, घसरून पडलेत, कॉलेजच्या शाळेच्या मुलं मुली जातात, त्यांच्या अवस्थेत मी कधी बघितले का. आणि अनेक वेळा निवेदन देऊन जर होत नसेल तर आम्हाला ना यायला असतो, आम्हाला शिवसेनेला हा रस्ता आम्हाला रस्ता रोको करावा लागला आहे. आमची आजही विनंती आहे की तुम्ही ताबडतोब हा रस्ता चांगल्या दर्जेचा पूर्णपणे हे उकरून घेऊन त्याचं BBM MPM कार्पेट सिलकोट सहित जर रस्ता करणार असाल तर चांगल्या दर्जेचा रस्ता करा, परत रस्त्याला 5 वर्ष बघायला बघता कामा नये अशी व्यवस्था तुम्ही या रस्त्यावरती करावा अशी अपेक्षा आहे. तुम्ही इथं जो गाळ काढला आहे ओढ्यातला तो गाळ तुम्ही या ठिकाणी भरला आहे. एवढी माती एका दिवसात त्या रस्त्यावरती येत नसते, कुणीतरी उकरला म्हणून ती माती रस्त्यावरती येत नसते. तुम्ही हे भरलं आहे, ते भरलेलं जर पाप ह्या ठिकाणी, निश्चितपणे तुम्ही शासनाचे पैसे या जनतेच्या विट्यातल्या आम जनतेचे पैसे वाया घालवत आहे, तुमच्या घरात पैसे नव्हते असं आमचा स्पष्टपणे आरोप आहे. तुम्ही हा ताबडतोब रस्ता करावा एवढीच प्रामाणिक मागणी आमची या ठिकाणी. एवढा वेळ झाला आम्ही थांबलो म्हणजे मूर्ख आहे का आम्ही सगळे.
तुम्ही जबाबदारी स्वीकारण्यासारखं तुम्ही आता साहेबांना बोलवा, तुमचे ठरावाचे नक्कल, तुमचे प्लॅन इन्स्ट्रुमेंट जिल्हाधिकाऱ्यांना दिल्याला बाबा टेक्निकल सँक्शन बाबा हे असं असं रस्त्याचं झालेलं आहे, या दर्जाचा रस्ता होईल आणि हे कुठे विलंब होणार नाही, आम्ही तुम्हाला लेखी आश्वासन देतो. तुम्ही कोण आणि साहेब का आंदोलन करू नका म्हणून काल रात्री तुम्ही सातला आम्हाला पत्र देताय, म्हणजे अजून प्रशासन करतंय काय?